आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामाजिक संस्थांनी मदतीचा हातभार लावावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला अनुसरून सटाणा येथील देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टने प्रतिसाद देऊन तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला. बागलान तालुक्यातील खमताने येथील भाऊसाहेब सकाराम साबळे, तळवाडे दिगर येथील सुनील बाळू पगार, राजपूर पांडे गावातील समाधान गोपाळ अहिरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत न देता वस्तुरूपात देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टच्या वतीने एका कुटुंबाला शिलाई मशीन तर उर्वरित दोघं कुटुंबियांना पिठाची गिरणी मदत रूपात ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांच्या हस्ते देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने आवाहन केलं होतं सामाजिक संस्थांना किंवा बागलाण तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना उभं राहण्यासाठी काहीतरी आर्थिक मदत करावी. मदत करताना वस्तुरूपाने केल्यास अधिक आनंद राहील. त्यामुळे आम्ही एक शिलाई मशीन व दोन पिठाच्या गिरण्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना देवस्थानकडनं देतो. शासनाच्या योजनेला हातभार आम्ही या निमित्ताने लावलेला आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, विश्वस्त हेमंत सोनवणे, राजेंद्र भांगडिया, प्रवीण पाठक, सुनील खैरणार, विलास सोनवणे, श्रीकांत येवला, सुरेश खैरणार, अजय सोनवणे, मंदिर पुजारी देविदास भावसार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.